राष्ट्रवादी काँग्रेसचं बंड आणि पक्षातील अंतर्गत कलह गेल्या अनेक दिवसांपासून आपण पाहतोय अजित पवार यांच्यासोबत चाळीस आमदारांनी शिंदे फडणवीस सरकारला पाठिंबा दिला त्यात अजितदादांच्यासोबत प्रफुल्ल पटेल छगन भुजबळ दिलीप वळसे पाटील सुनील तटकरे यांच्यासह पक्षातील तरुण आमदारांचा समावेश आहे यापैकी एक म्हणजे पारनेर विधानसभा मतदारसंघाचे आमदार निलेश लंके ज्यांनी दोन हजार एकोणावीसला पहिल्यांदाच विधानसभा निवडणूक लढवली आणि मोठ्या मताधिक्यानं विजयी सुद्धा झाले तेच निलेश लंके हे राष्ट्रवादीची फूट झाल्यानंतर द्विधा मनस्थितीत असल्याचे दिसून आले मात्र शेवटी मतदारसंघातील विकास कामांना डोळ्यासमोर ठेवून त्यांनी अजित पवारांसोबत जाण्याचा निर्णय घेतला आता याच मतदारसंघातील माजी जिल्हा परिषद उपाध्यक्ष आणि दोन हजार एकोणावीस पूर्वी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून अनेकदा विधानसभा निवडणूक लढवलेले सुजित झावरे यांनी मुंबईत शरद पवार यांची भेट घेत विविध विषयांवर चर्चा केल्याची माहिती समोर आली आणि यात विशेष म्हणजे स्वतः शरद पवार यांनी सुजित झावरे यांना मुंबईत बोलावत पारनेरसह जिल्ह्यात सर्व कामाला लागण्याचं सुचवलं आहे त्यामुळे येणाऱ्या काळात आमदार निलेश लंके यांचं टेन्शन वाढणार असल्याची चर्चा आता राजकीय वर्तुळात सुरू झाली आहे तर नगर जिल्ह्यात पवार यांनी सातत्यानं ज्या मतदारसंघामध्ये विशेषत आणि वैयक्तिक लक्ष घातलं असे अकोले पारनेर आणि श्रीगोंदा हे मतदारसंघ आहेत या मतदारसंघातील जनतेनं आतापर्यंत पवारसाहेबांचा एकही शब्द कधी खाली पडू दिला नाही हे सातत्यानं दिसून आलं आहे कारण दोन हजार एकोणावीसला अकोल्यात वैभव पिछड भाजपात गेले मात्र इथल्या जनतेनं पवार साहेबांचा शब्द मानत डॉक्टर किरण लहामटे या नवख्या उमेदवाराला मोठ्या विजयी करून दाखवलं हीच परिस्थिती पारनेरमध्ये सुद्धा पाहायला मिळाली होती कारण निलेश लंके पहिल्याच टर्मला मोठ्या मताधिक्यानं निवडून आले मात्र शिंदे फडणवीस सरकारसोबत जाताना आमदार लहामटे आणि आमदार लंके यांनी शरद पवारांची साथ सोडत अजित पवार यांच्यासोबत जाणं पसंत केलंय त्यामुळं आता पवार कुठेतरी वैयक्तिक दुखावल्याची चर्चा असून त्याच दृष्टीनं पारनेर अकोले मतदारसंघात पुनर्बांधणी सुरू केल्याचं दिसून येत आहे तर याच दृष्टीनं अकोल्यातील सुनीता भांबरे आणि पारनेरचे सुजित झावरे यांची झालेली शरद पवार यांच्यासोबतची भेट ही पुढील संभाव्य राजकारणाची दिशा देणारी ठरू शकणार आहे या भेटीनंतर सुजित झावरे आता पारनेरमध्ये तर अकोल्यातून पिछड पिता पुत्र देखील काय भूमिका घेणार हा उत्सुकतेचा विषय असणार आहे तर दोन हजार एकोणावीसला सुजित झावरे यांनी उमेदवारी मिळणार नसल्यानं तर वैभव पिछड या हे वैयक्तिक अडचणीतून राष्ट्रवादीपासून दूर गेल्याचं बोललं जातं मात्र आता बदलत्या राजकीय परिस्थितीत या नेत्यांना शरद पवारांच्या माध्यमातून पुन्हा एक मोठी संधी चालून आली आहे आणि याला हे नेते काय प्रतिसाद देणार यावर सर्व अवलंबून असणार आहे तर सुजित झावरे दोन हजार कामांसाठी निधी आपल्या पदरात सुद्धा पाडून घेतला आहे त्यामुळे सुजित झावरे काय निर्णय घेणार हे सुद्धा तितकंच महत्वाचं ठरणार आहे एकूणच नगर जिल्ह्यातील अजित पवार यांच्यासोबत गेलेल्या आमदारांच्या मतदारसंघात विविध राजकीय घडामोडी आता घडताना दिसून आल्याचं आपल्याला दिसत आहे पण असं असलं तरी शरद पवारांनी पर्यायी नेतृत्व उभं करण्यासाठी सुरुवात केली आहे या दृष्टीनं येणाऱ्या काही दिवसात राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये काही महत्वाचे उलटफेर अपेक्षित मानले जात आहेत त्यामुळं आता सुजित झावरे यांच्या माध्यमातून निलेश लंकेंची विकेट पडणार का हे देखील तितकंच महत्वाचं असेल तर या संपूर्ण प्रकरणाबद्दल तुम्हाला नेमकं काय वाटतंय आम्हाला कमेंट करून नक्की कळवा अशाच राजकीय विश्लेषण आणि अपडेट्ससाठी आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब जरूर करा व्हिडिओ पाहण्यासाठी धन्यवाद